पालिकेच्या माध्यमातून तसंच नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून मोफत लसीकरण केंद्र बुधवार पेठ सम्राट चौक येथील सेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालयात सुरू करण्यात आले. पालिका उपायुक्त धनराज पांडे आणि अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. यावेळी 100 नागरिकांना लसीकरण करण्यात आलं. याप्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी, GM संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, ॲडव्होकेट उमेश मराठे, मातंग समाजाध्यक्ष सुहास शिंदे, हर्षल कोठारी, अनिल जैन, श्रेणी कोचर, पुरुषोत्तम धूत, जयचंद वेद, धर्मेश राठिया, प्रभुराज मैंदर्गी, कल्पेश मालू, महाविद्यालयाचे विश्वस्त डॉक्टर आदर्श मेहता, प्रशासकीय अधिकारी अनुप जोशी, प्राचार्य विद्यानंद कुंभोजकर, मेडिकल ऑफिसर अविनाश चव्हाण, प्रदीप कस्तुरे, कासार सिस्टर, क्लर्क दीपक समर्थ, सुभाष राठोड, शिपाई उमेश तिवारी, कविता गवळी, सूरज गायकवाड, वासुदेव शिरनाळ, जयपाल वज्जडेकर, पांडुरंग सोनवणे, सुहास कुलकर्णी, राहुल म्हेत्रे, विजय साळुंखे आदींची उपस्थिती होती. आयुर्वेदिक शासकीय कॉलेज या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्व लसीकरणासाठी लागणारा स्टाफ आणि बाकीची व्यवस्था सर्व कॉलेजने केलेली आहे आणि आजपासून या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केलेलं आहे. ज्यांचा पहिला डोस आहे त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनच या ठिकाणी यावं, या ठिकाणी ज्या अनुषंगे गर्दी होणार नाही आणि येथील व्यवस्थापनाला देखील सुलभ पद्धतीनं लसीकरण करता येईल. तर जवळपासच्या सर्व नागरिकांना माझे आवाहन राहील की या ठिकाणी येऊन लसीकरण त्या स्लॉटनुसार करून घ्या. या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन तसंच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रामुळे बुधवार पेठ, मिलिंदनगर या परिसरातील नागरिक तसंच जय मल्हार चौक, महेशनगर, भगवती सोसायटी, साठेचाळ, मोठे वस्ती, प्रभाकर वस्ती येथील नागरिकांना सोयीचं ठरणार आहे असं मत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केलं.